बनोरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य तथा महिला बाल कल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. फुलंब्री तालुक्यातील गणोरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तथा महिला आणि बाल कल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांचा वाढदिवस बुधवार रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय. वाढदिवसानिमित्त वडोद बाजार येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्याबरोबरच अंगणवाडी सेविकांना साहित्य वाटप करण्यात आले, तर औरंगाबाद तालुक्यातील पिसादेवी येथे गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर फुलंब्री येथील पंचायत समिती येथे सभापती सविता फुके यांच्यासह पंचायत समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. त्याचबरोबर फुलंब्री येथील ऑरेंज फ्लॉंग हॉटेल येथे इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात येऊन शुभेच्छांचा स्वीकार करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, भाजपा तालुका अध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुहास शिरसाट, शिवसेना तालुका अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, शेलगाव जानेफळ सरपंच कृष्णा गावंडे, गणोरी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष तांदळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत होता. असंख्य कार्यकर्त्यांनी या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलाच्या अशा शुभेच्छा दिल्या. आल्या आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या सुद्धा मेलच्या द्वारे शुभेच्छा मला मिळालेल्या आहेत. तसेच आपले केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेबदादा दानवे असतील, केंद्रीय मंत्री डॉक्टर कराड साहेब असतील, आपले माजी विधानसभा अध्यक्ष आदरणीय नानांनी सुद्धा या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला फुलंब्रीला उपस्थिती नानांनी इथे दिलेली आहे. आणि खरंच ह्या म्हणजे मला या वाढदिवसाची अमूल्य अशी भेट की ज्याचं आपण मूल्यमापनच आपण करू शकत नाही, अशी अमूल्य भेट मला सर्वच कार्यकर्त्यांच्याकडून आज मिळालेली आहे. ह्या शुभेच्छा म्हणजे एक मला मिळालेली ऊर्जा आहे. पार्टीच्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी माझ्यावर जो विश्वास दर्शवला, ज्या शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सर्वांचेच पार्टीचे सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद मानते. आणि सर्वच कार्यकर्त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानते. आणि